मिरज तालुक्यातील खटाव येथे कर्नाटक बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खटाव येथील पाटील व जोडगे यांच्या बैलांच्या शर्यतीत पाटलांच्या बैलाने कर तोडला. मिरज तालुक्यातील खटाव हे गाव कर्नाटक सीमेवर असणारे गाव असल्याने प्रत्येक वर्षी कर्नाटक बेंदूर वटपौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येतो. बेंदूर सण साजरा करण्याची एक वेगळी प्रथा या ठिकाणी आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी करून बैल स्वच्छ धुवून विविध प्रकारचे रंग लावले जातात आणि शिंगाला हुलबज लावला जातो आणि दावणीला हळद कुंकू लावून उदबत्ती लावून पुरणपोळीचा नैवेद्य देऊन नारळ फोडून बैलाची पूजा केली जाते. तसेच गावात संध्याकाळी पोलीस पाटील यांचा एक बैल आणि जोडगे पूर्वीच्या प्रथेप्रमाणे कुलकर्णी यांचा एक बैल हे दोन्ही बैल रंगाने सजवून शिंगाला झूल घालून वाजत गाजत गावाच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून पूर्वेकडील मदभावी रोडच्या वेशीला नेला जातो. तेथून दोन्ही बैलांची शर्यत सोडली जाते. हनुमान मंदिरजवळ तोरण तोडून जे बैल येतो त्या बैलाने कर तोडला अशी जुनी प्रथा आहे. यावेळी दोन्ही बैलांच्या शर्यतीत पाटलांच्या बैलाने तोरण वरून उडी मारून कर तोडला. पाटलांच्या बैलाने कर तोडल्यास रब्बी पिके जोमात येतात आणि जोंडगे यांचा बैल कर तोडल्यास खरीप पिके चांगली येतात अशी प्रथा आहे. यावेळी पाटलांच्या बैलाने कर तोडल्याने रब्बी पिके चांगली येणार असे समजले जाते. रावसाहेब बेटके, कर्नाटक बेंदूर हे जवळजवळ 100 वर्षापूर्वी पटवर्धन सरकारपासून गावात मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं आणि एक पाटलाचं बैल आणि एक जोडग्याचं बैल असं बैल पळवलं जातं आणि गावातून बैलांचं मिरवणूक काढून गावात मोठ्या उत्साहात कर्नाटक बेंदूर खटाव गावामध्ये साजरं केलं जातं. यावर्षी पण मोठ्या उत्साहात कर्नाटक बेंदूर खटाव गावामध्ये साजरा केला.